पहिलाच बॉल मात्र फेस करत असताना इथून मात्र निशांत कोहली बाद झाला आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इनयार्ड क्रमांक 3 मध्ये जर का आपण बघितलं तर बॅट्समन दाखल झाला बाला. पाहूया बालाच्या माध्यमांना आता कशा रीतीने बॅटिंग केली. जर चला प्लीज फास्ट क्रिकेट आता आपल्याला इथून खेळावं लागेल. लक्ष द्या दोन्ही टीम्स फास्ट आपल्याला क्रिकेट थोडस खेळायचं. चला बॅट्समन प्लीज कमी प्रमाणामध्ये वेळ आपण घ्यायचं. 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळायचे. 10 मिनिटांमध्ये पहिली 2 षटक संपणं मात्र गरजेचं आहे. लक्ष द्या गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पाहूया या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आपण बघतोय सध्या मुळेखंड नगरीमध्ये. यावेळीचा फटका अप्रतिम आहे बालाच्या बॅट बनना. अप्रतिम स्ट्रोक आला रे आला. कोण आला? बाला आला. बाला आला. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून मात्र आल्या बरोबरच इथून मात्र पहिलाच बॉल फेस करत असताना हा चौघराला अतिशय देखना स्ट्रोक. 4 धावा आणि 4 धावींच्या मदतीने इथून मात्र धावसंख्येचा श्री गणेश अकाउंट इथून मात्र ओपन झालाय तुषार स्पोर्ट्स मुळीखंड या टीमच. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार. राजेशचा हा बॉल कलवट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला मिड ऑन ऑफ रिझर्व मध्ये. तिथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र एक धाव भरपूर वेगाने कम्प्लीट झाली आहे. एकाच जावेवरती या बॅटरला इथून मात्र संयम दाखवावा लागतो. शांत राहावं लागते. 5 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर अजूनही मात्र यस आता पंचांचा सिग्नल आलाय. नो बॉल ओव्हरस्टेपचा नो बॉल आहे. पाहूया आता इथून मात्र कशा रीतीनं फ्रीडचा बॉल हाताळला जाईल. या बॉलरच्या दरम्यान फ्रीडची संधी देखील असणारा. फ्रीडच्या बॉल वरती मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल का. गोलंदाज देखील तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्ग वरती. राजेश पुन्हा एकदा निघाला राईट आर्म राऊंड. राजेश तयार. यावेळीचा फटका अप्रतिम अप्रतिम स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट क्लिअर करत आणखीन एक धमाका. बॉल सीमा पार. बॅट्समन निहार मात्रेच्या बॅटमनना षटकार. काय फटका सजवला. टायमिंग बेमिसर आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती बदल. 9 रन्स आपण बघतोय. 12 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 12 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडाच्या मोबदल्याला आतापर्यंत तुषार स्पोर्ट्स मुळीखंड टीमच्या स्कोरबोर्ड वरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. राजेश वरती इथून मध्ये हल्ला बोल केला जातो. मेंडेट पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. या दरम्यानचा फुल टॉस बॉल याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक जर का आपण बघितलं तर 2 बॉलवरती 2 मोठे ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतात. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल. आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 18 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. काय फटकेबाजी आहे. लाजब फटकेबाजी निहार मात्रेच्या माध्यमांना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली फटकेबाजी. आता पाहूया 2 बॉलवरती 2 षटकार आले. 3रा षटकार येईल का.
पडलेला प्रेक्षकांना प्रश्न आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन बॉलवरती दोन षटकार जर आले तर तिसऱ्या बॉलवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का? स्मॅश बॉल आलेला. थँक्यू ऑलिंटियस. मॅच बॉल आलेला आणि इथे का जर का आपण बघितलं तर दोन बॉलवरती दोन मोठे ब्लास्ट देखील आपण बघतोय. पाहूया तिसरा येईल का. तिसऱ्या बॉलवरती आता मोठा स्ट्रोक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. राजेश वरती बॅटर निहार मात्रे अक्षरशः तुटून पडला. अजूनही मात्र राजेशच्या स्पेल मधील दोन बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज राजेश पुन्हा एकदा तयार होतो. यावेळीचा हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. या बॉलला क्षेत्ररक्षक फील्ड करू शकले नाहीयेत. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा चार आणि येतोय खणखणी अप्रतिम स्ट्रोक चौकार. चार धावींच्या मदतीनं आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22-22 पहिल्या जोर मध्ये गोलंदाजावरती अक्षरशः मात्र निहार मात्रे हा खेळाडू तुटून पडला. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. दोन बॉलवरती दोन षटकार आल्यानंतर आता चौकार. गोलंदाजावरती पूर्णपणे प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो या बॅट्समनचा. आता आपल्या स्पेल मध्ये शेवटचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार होईल. पाहूया या बॉल वरती आता घडणार काय. गोलंदाज राईट आर्म राऊंड न तयार राजेश. राजेशच्या बॅट बनणं इथून मात्र जर आपण बघितलं तर चांगला बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न झाला. परंतु निहार मात्री खूप चांगला प्रयत्न त्याचा आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न झाला. आणि इथे मात्र ओव्हर नंबर आता एकचा खेळ संपलाय. आणि एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय. अर्थातच 23-23 धावा एक गडाच्या मोबदल्यात. चला ओव्हर नंबर दोन मध्ये गोलंदाज कमी प्रमाणामध्ये आता वेळ आपण खर्च करायचा. ओव्हर नंबर दोन मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथून मात्र वापरला जाईल. मनीष सध्या गोलंदाजी मार्क वरती आला. पव्या मनीषच्या माध्यमांना आता कशा रीतीनं इथून मात्र गोलंदाजी केली जाईल. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये आता किती धावांचं टार्गेट इथून मात्र सेट केलं जाईल. बॉल मात्र पुन्हा एकदा तयार होतो. मनीष आपल्या गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेट न. मणीचा बॉल एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. बॉल आणि फिल्डरची शर्यत. त्या शर्यतीमध्ये बॉल न मारली बाजी. बॉल सीमा पार. मिळतील धावा चार आणि येतो दुसऱ्या ओव्हर मधील पहिल्या बॉलवर खणखणी चौकार. चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल देखील आपल्याला पाहायला मिळणार. 27 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय. 27 यावेळचा हा बॉल आणखीन एक चांगला बॉल. परंतु इथे मात्र थांबवलं. इथे मात्र बॅटरला थांबवलंय कारण स्ट्राईक जास्तीत जास्त बॅट्समन निहार मात्रे या खेळाडूला हवी आणि त्याच्याकडे स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग तो सध्या करतो मैदानाच्या हातमध्ये. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे. परंतु ऑप्स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंच आपल्या हातांचा पिसारा फुलवत आमच्यापर्यंत कवायत प्रकार करत असताना इशारा दर्शवत आहेत
किंवा वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केल्या जातात आणि धावफलकावरती रन्स आपण बघू शकाल 28 यावेळीचा हा बॉल इथे मात्र घडतय काय या बॉल वरती जर का आपण बघितलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क इथून मात्र जुळला नाहीये आणि डॉट बॉल आला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला पुढचा बॉल आणखी एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा खेळाडू चाच पळत आपल्याला पाहायला मिळतो आणि दोन धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील झपाट्याने बदल धावफलकावरती धावा 1.5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 30 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय चला बॉलर प्लीज वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा यावेळीचा फटका अप्रतिम आहे बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तिथे मात्र चांगली फिल्डिंग दोन धावा तर कंप्लीट झाल्यात आता ओव्हर नंबर बघता बघता दोनचा देखील खेळ इथे संपला आणि दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपण एक बॉल अजूनही मात्र शेष असणारा पाहूया आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल यावेळीचा फटका अप्रतिम आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि एक धाव कंप्लीट झाल्यानंतर आता एकाच धावेवरती या बॅट्समनला इथून मात्र शांत राहावं लागेल आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 33-33 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात ओव्हर नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर अजूनही मात्र सहा बॉल येणं बाकी आणि आता या सहा बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती बॉलर आला अर्थातच जर आपण बघितलं तर बॉलर आपल्याला पाहायला मिळतो ओव्हर नंबर 3 मध्ये तेजस म्हात्रे सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात पाहूया तेजूच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून गोलंदाजी केली जाईल चला प्लीज फास्ट क्रिकेट मित्रांनो खेळायचं जास्त प्रकारचा टाइम आपण घ्यायचा नाहीये गोलंदाज तयार होईल पुढचा बॉल ओव्हर नंबर 3 ला इथून मात्र सुरुवात झाली आहे परंतु तिसऱ्या ओव्हर मधील पहिलाच बॉल हाताळत असताना हा खेळाडू इथून मात्र वेळ घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो रनअप चुकला असावा आणि पुन्हा एकदा पहिला बॉल रिलीज करण्यासाठी तो तयार झाला या वेळेला कमी गतीने टाकलेला हा बॉल बॅट्समनला अक्षरशः भोवऱ्यासारखा गरा गरा फिरवला आणि डॉट बॉल जी सांगता आपल्याला पाहायला मिळाले आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि या 5 बॉल मध्ये किती धावांचं टार्गेट मुळीकंठ संघ इथून मात्र सेट करणार अकूट टप्प्याचा बॉल परंतु इथे मात्र बॅट्समन पूर्णपणे या बॉलला खेळण्यासाठी तयार नव्हता दोन धावा कंप्लीट केल्या तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी सुद्धा धाव इथून मात्र भरपूर वेगाने कंप्लीट केलेली आहे तीन धावेच्या मदतीने या स्नो बॉल पंचांचा सिग्नल आता नो बॉल म्हणजेच नो प्लस 3 चार धावा टीमच्या स्कोर कार्ड मध्ये इथून मात्र ऍड केल्या जात आहेत सदतीस धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतो 37 रन पुन्हा एकदा बॉलर तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती
बोलू तयार उद्वा इष्ट्रागिनीला बाला त्याच्याकडे क्षमता मोठी फटकी खेळण्याची पाहूया त्याच्या बॅटमधनं आता मोठी स्ट्रोक येतील का चला प्लीज गोलंदाज कमी प्रमाणामध्ये वेळ आपण खर्च करायचा यावेळीचा फटका इथे मात्र स्ट्रोक चांगला स्ट्रोक दमदार पॉवरफुल फटका बॉल सीमापार चार धावा येतात बॅट्समन बालाच्या बॅटमन चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 41 41 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे 41 रन्स सॅमसंग कंपनीचा मोबाईल स्मार्टफोन इथून मात्र हरवला सँडी सरांचा जर कोणाला मिळाला असेल तर तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जमा करायचा यावेळेला फटका अप्रतिम आहे आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क आणि नो बॉल वरती हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय काय फटका सजवला आणि आता या षटकाराच्या सहाय्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे 48 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 48 रन्स धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात काय फटकेबाजी बालाच्या माध्यमांना आपल्याला पाहायला मिळते निहार मात्रे सध्या भन्नाट फॉर्म मध्ये गोलंदाजावरती अक्षरशः मात्र तुटून पडल्यात परंतु गोलंदाज नो बॉल वरती मोठी फटके येतात आज मात्र बॅड पेच या बॉलरची वेळ खराब आहे पुन्हा एकदा बॉलर तयार पाहूया आता फ्रीट देखील असणारा फ्रीटच्या बॉल वरती मोठी स्ट्रोक आता येतील का गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार होईल चला प्लीज आपण फील्ड प्लेस मध्ये बदल करू शकणार नाहीये अजूनही मात्र चार बॉल येणं बाकी आहे गोलंदाज तयार झाला या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे टप्पा चांगला एक धाव कम्प्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून थांबवलं जाते एकाच धावेवरती या बॅट्समनला इथून मात्र संतुष्ट राहावं लागेल सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत 49 49 रन्स 49 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आपण बघतोय दोन्ही टीम्स ने एक एक सामना जिंकलेला आहे ही मॅच त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट असणार पव्यम पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज देखील इथून मात्र तयार होईल अजूनही मात्र पहिल्या डाब्यातील तीन बॉलचा खेळ शिल्लक आता हे तीन बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील यावेळीचा हा बॉल बॅट चिकडा परंतु तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे चांगली फिल्डिंग तिथे आपण बघतो आणि पुन्हा एकदा एक धाव कम्प्लीट झाली कॉंग्रॅच्युलेशन टीम तुषार स्पोर्ट्स मुळेखंड 50 धावा इथून मात्र कम्प्लीट झाल्यात प्रथमतः बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघ आता शेवटचे पहिल्या बॉल डाबातील दोन बॉल शिल्लक आहेत पाहूया आता हे दोन बॉल कशा रीतीने इथून मात्र हाताळले जातील बॉलर देखील तयार झाला यावेळीचा फटका अप्रतिम व्हॉट शॉट काय फटका सजवलाय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार बालाच्या बॅटमध्ये अतिशय दमदार स्ट्रोक येतो षटकार अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही आता या षटकाराच्या सहाय्यानं टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत
56 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मात्र एक बॉल शेष या वेळेला गती कमी केली होती. एक धाव घेण्याचा माणस इथून मात्र दाखवला आणि ही एक धाव इथून मात्र कम्प्लीट झाली. पहिल्या डाबाचा खेळ संपला आणि पहिल्या डाबाचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय. अर्थातच धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 57 धावा आणि 58 धावांचं टार्गेट इथून मात्र विजयासाठी कम्प्लीट करायचंय माधवली या टीमला. चला प्लीज आता फिल्डिंग लावून घ्या मुळेखंड संघ. आता लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अठ्ठावन्न धावांचं लक्ष आणि आता या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीनं पाठलाग केला जाईल मातावली या टीमच्या माध्यमातून. अठ्ठावन्न सत्तावन्न धावा इथून तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत. अठरा बॉल मध्ये 57 धावा महातावली या टीमला इथून मात्र कम्प्लीट करायच्या आहेत. पाहूया या लक्षाचा इथून मात्र आता महातावली टीमच्या माध्यमातून कशा रीतीने पाठलाग केला जाईल. आपला तो आयोजन आपण बघितले या माजी सरपंच सरपंच ट्रॉफी 2024 मुळेखंड गावची क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला मिळते. सर्वांनी नितीनजी पाटील यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. सर्वांनी नितीनजी पाटील दादांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. मायाची उबदार शाल प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोळ आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. विशाल दादा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतो. अठरा बॉल आणि अठरा बॉल मध्ये आता 57 धावा इथून मात्र कम्प्लीट करायच्या आहेत या मॅच मध्ये. रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात या क्रीडांगणावरती. नवजीवन क्रिकेट खेळाचे मैदान सध्या आपल्याला पाहायला मिळते. अफलातून आयोजन चला आता फास्ट क्रिकेट मित्रांनो आपल्याला खेळावं लागेल प्लीज विनंती असेल. नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी विनंती करतो. बोरी टीमचा कॅप्टन आणि पागोटी टीमचा कॅप्टन या भोरी टीमचा कॅप्टन आणि पागोटी टीमचा कॅप्टन टॉस साठी लगेच यायचे. स्ट्राइक इनला वैभव नॉन स्ट्राइक इनला तेजस गोलंदाजी मार्ग वरती अनिकेत मात्री आपल्याला पाहायला मिळतो ओव्हर नंबर एक मध्ये. अनिकेत
सध्या गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतो. बघूया अनिकेतच्या माध्यमांना आता कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. 18 बॉल मध्ये 57 धावा इथून मात्र कम्प्लीट करायच्या आहेत या मॅच मध्ये. स्ट्राइक इनला वैभव, नॉन स्ट्राइक इनला तेजस. पहिला बॉल अनिकेत, अनकिन मात्रेचा पहिला बॉल इथे मात्र अप्रतिम स्ट्रोक. क्रॉस बॅटेड फटका सजवला, बॉल सीमा पार. मिळतील धावा 4 आणि येतोय गणगणी चौकार. चला प्लीज, पागोटी टीमचा कॅप्टन आणि बोरी टीमचा कॅप्टन टॉस साठी या विनंती असेल. अनिकेत या खेळाडूसाठी विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय राहुल नारायण मात्रे साहेबांच्या वतीनं मात्र विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अनिकेत मात्रे या खेळाडूला यावेळीचा बॉल वीक वन बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला बीट करून बॉल झाला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. काही बॉल रिलीज केला. आणि शंतनू चव्हाण यांच्या माध्यमातून देखील विकेट अटेक साठी 5000 रुपये कॅश प्राइस. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र आता घडतंय काय, ओव्हर स्ट्रीप म्हणजेच बॉलरनं आपली पॉपिंग क्रीज ओलांडलेली आहे आणि त्यामुळेच की काय पंचांच्या माध्यमातून आता सिग्नल आलाय की नो बॉल. आता उघडा डोळे बघा नीट, कारण या पुढील चेंडू असणारा फ्री हिट. पाहूया आता फ्रीडच्या बॉल वरती मोठी स्ट्रोक येतील का, मोठे फटके इथून मात्र सजवले जातील का, कारण बॅट्समनला रनआउट सोडलं तर सर्व विकेट्स माफ असणार आहेत. बॉलर देखील इथून मात्र तयार होतो. यावेळीचा हा बॉल इथून मात्र बॉल बॅक ड्राईव्ह खेळला, क्षेत्रक्ष बॉलच्या मागे धावतो. एक धाव तर कम्प्लीट झाली आणि आता या एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा, 3 बॉल बाकी आहेत, अजूनही मात्र 3 बॉल बाकी आहेत. सलग 3 विकेट्स आल्या तर मात्र 5000 रुपयाचं कॅश प्राइस शंतनू चव्हाण यांच्या वतीनं दिलं जाईल. त्याबरोबर सन्माननीय राहुल नारायण मात्रे यांच्या वतीनं सुद्धा 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सलग 3 विकेट. यावेळीचा हा बॉल अवैध खेळला आहे. 1 विकेट आली आहे, आणखीन 2 विकेट मिळवायच्यात. तब्बल 10000 रुपयाची कमाई हा खेळाडू करू शकेल. पहिला धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या माधवली या टीमला. बॅट्समन बाद झाला, अर्थातच तेजस बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू इनियाड क्रमांक 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे विपुल. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया विपुलच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून बॅटिंग केली जाईल. विपुल अलम इंजिनला नंबर 3 मध्ये पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाईल. बॉलर पुन्हा एकदा तयार अनिकेत. यावेळीचा हा बॉल तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतो. एक धाव भरपूर वेगाने कम्प्लीट झाली आणि आता एका जागेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. बॉलर अनिकेत गोलंदाज सध्या चांगली कामगिरी या मॅच मध्ये करत असताना, पहिल्या मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना उल्लेखनीय कामगिरी त्याच्या माध्यमातून. शेवटचा बॉल त्याच्या स्पेल मधील शेवटचा बॉल
इथे अतिशय वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला ओव्हर नंबर. आता बघता बघता एक चा खेळ इथे संपला आणि एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सात धावा एक गड्याच्या मोबदला सात धावा. नेक्स्ट मॅच जिथे टॉस जिंकला आहे बोरी टीमच्या कॅप्टनने आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच जर कळवायचा. येस बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला. चला प्लीज टीम मीटिंग घेऊ नका मुळेकट संघ टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. आता येणारे बॉल बारा आणि बारा बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. बारा बॉल धावा पन्नास बारा बॉल मध्ये पन्नास धावींची गरज आहे या मॅच मध्ये. आता ओव्हर नंबर दोन मध्ये गोलंदाजी मार्गावर आला आहे अक्षय. अक्षय या गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य अक्षयच्या माध्यमांना आता कशा रीतीने बॉलिंग केली जाणार. चला प्लीज मुळेखंड टीम वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचंय लक्ष द्या. बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये पन्नास धावा पंचवीसच्या सरासरीने इथून मात्र तुम्हाला प्रति ओव्हर धावा काढावा लागतील. गोलंदाजी मार्ग वरती अक्षयाला ओव्हर नंबर दोन मध्ये. स्ट्रागिनीला विपुला नॉन स्ट्रागिनीला वैभव जो मात्र सलामी लाला बॅटर अजूनही मात्र खेळपट्टीवरती स्थिर आहे. यावेळीचा हा बॉल लाईन इथे मात्र आता पाहावी लागेल. लाईन चांगली आहे टप्पा चांगला आणि इथे मात्र डॉट बॉल आला. अकरा बॉल आणि अकरा बॉल मध्ये आता पन्नास धावींची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल हा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यांना जर ही मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. महातवली संघ यावेळीचा आणखीन एक चांगला बॉल परंतु इथे ऑफ स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. दिशा इन गोलंदाजी आणि पंचांचा आता सिग्नल आला आहे की हा व्हाईट बॉल आहे. आता अकरा बॉल आणि अकरा बॉल मध्ये एकोणपन्नास करायचे आहेत. अकरा बॉल मध्ये एकोणपन्नास धावींची गरज आहे. बॉल तयार होतो इथे मात्र थांबला जातो वेळ घेतला जातो. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय या गोलंदाजाच्या येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पव्य या दरम्यानचा पुढचा बॉल अक्षयचा हा बॉल आणखीन एक चांगला बॉल परंतु इथे मात्र पंतांचा सिग्नल. हाही बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर म्हणजेच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. अकरा बॉल आणि अकरा बॉल मध्ये आता धावा करायची आहात. अठ्ठेचाळीस अकरा बॉल मध्ये आता अठ्ठेचाळीस धावींची गरज आहे. यावेळीचा ऑफ ट्रॅकर तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला झेल तिथे कॅरी केला. विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन विपुल आता इथून मात्र झेलबादच्या रूपाने बाद झाला. दुसरा धक्का बसला मातावली या टीमला. बॅट्समन विपुल बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये किरण दाखल झाला. पाहूया या काळा किर्रा अंधारामध्ये आता उजेड पाडण्याचं काम हा खेळाडू करेल का आपल्या टीमसाठी. यावेळीचा हा बॉल लायन लीन चांगली आहे परंतु पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत इशारा करतायत की हा देखील व्हाईट बॉल आहे. आतापर्यंत या ओव्हर मध्ये तीन व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा जर ओपन आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण बघितला तर एकूण रन्स बघतो आहे.
दहा धावा, 10 रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळीचा फटका अप्रतिम आहे, अनस्टॉपेबल समोरच्या दिशेला ठोकलाय अफलातून फटका आणि षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती झपाट्याने बदल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, 16 धावा, 16 रन्स. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. 9 बॉल 41. यावेळीचा हा बॉल इथे मात्र बॉलनं हलकस वळण घेतलं आणि त्यानंतर एक सिंगल कम्प्लीट झाली. आता एका धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे बॅट्समनच्या अगदी कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली. बॅट्समनला इशारा देतो आहे की जागते रहो. काय बॉल रिलीज केला, डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली. यस, इथे जर का आपण बघितलं तर डॉट बॉल येणे गरजेचं आहे, परंतु डॉट बॉल रिलीज करत असताना व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात या बॉलरच्या माध्यमातून. ही लाईन चांगली, हा टप्पा चांगला आहे आणि या मोमेंटला जर आपण बघितलं तर एक सिंगल आता कम्प्लीट झालेली आहे. एक सिंगलच्या मदतीनं आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समनला अक्षरशः मात्र शांत ठेवलाय. आता मात्र ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 38 धावा, 6 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच इथे टॉस जिंकला बोरी टीमनं आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आला. मॅच संपल्यानंतर मात्र लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा, कारण अजूनही मात्र 2 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. ही मॅच सोडल्यानंतर 6 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. विपुलचा हा बॉल वैभवच्या बॅट बनणं फटका तिथे मात्र फसला होता, परंतु तिथे कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर धाव घेण्याचा प्रयत्न थांबवला जातो आहे. नॉस्टॅगेनचा बॅट्समन पुन्हा एकदम आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये परतला. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 38 धावा तुम्हाला इथून विजयासाठी कम्प्लीट कराव्या लागतील. काय घडणार, गोलंदाजानं जर इथून का चुका केल्या तर त्यावर मोठे फटके आले तर या मॅच मध्ये नक्कीच विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना मातावली संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळीचा फटका फसला, बॉल हवीत पकडला जातोय जेल. खूप चांगली फिल्डिंग, धक्का क्रमांक जर आपण बघितला तर तिसरा आदरा बसला. बॅट्समन वैभव देखील आता झेलबादच्या रूपाने इथून मात्र बाद उद्वा. आता हा संघ पूर्णपणे बॅकफुटला येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये आता तुम्हाला विजयासाठी धावा कम्प्लीट करायचे आहेत. 38, 4 बॉल मध्ये आता 38 धावा तुम्हाला इथून कम्प्लीट कराव्या लागतील या मॅच मध्ये. अशक्य काम आहे, परंतु गोलंदाजानं
आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र घडतंय काय, यष्ट्यांच्या मागे निहार मात्री आपल्याला पाहायला मिळाला आणि खूप चांगलं यष्टी रक्षण यष्टी चीत केलं आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालेला। तीन बॉल मध्ये आता 38 धावांची गरज आहे। आतापर्यंत या गोलंदाजाने तीन बॉल हाताळल्यात आणि तीन बॉल मध्ये एकही रन्स आतापर्यंत या गोलंदाजाने खर्च केलेली नाही। मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का विपुलच्या माध्यमातून। गोलंदाज सध्या डेथ ओव्हर मध्ये तीन बॉल मध्ये आता 38 करायचे आहेत। बॉल तयार, यावेळीचा हा बॉल फटका प्रतिमा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिझर्व मध्ये, तिथे मात्र बॉलला उचलतील फेकी करतील, तत्पूर्वी मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते। आता दोन बॉल मध्ये 37 करायचे आहेत या मॅच मध्ये। बॉल तयार होईल, यावेळीचा फटका जाता जाता इथे मात्र प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करणारा फटका, परंतु तिथे मात्र खूप चांगला झेल पकडला जातोय। क्षेत्ररक्षक जर आपण बघितलं तर फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला अक्षय नावाची भिंत तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून मात्र बॅट्समन बाद झाला। शेवटचा एक बॉल ना, एक बॉल आता शिल्लक पाहूया आता हा शेवटचा एक बॉल कशा रीतीने हाताळला जाईल। चला बोरी टीम तयार राहायचं, यावेळीचा मात्र शेवटचा बॉल यस इथे मात्र हा सामना जिंकला तुषार स्पोर्ट्स मुळेखंड या टीमने। अभिनंदन हालक बालक मातावली टीम आपण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला त्याबद्दल आपल्या आम्ही हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो। आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमन 30 धावांची धुवाधार खेळी आपल्याला पाहायला मिळाली,